आपण सर्वांना माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये आपण असा प्रयत्न करतोय की हा गेली अनेक वर्ष हा रस्ता रखडलेला रस्ता विविध कारणांमुळे यामध्ये अडचणी येत होत्या याची आपण सर्वांना कल्पना आहे। हे करत असताना पूर्वीचे कॉन्ट्रॅक्टर आता जे नव्याने आलेले कॉन्ट्रॅक्टर या सर्वांमध्ये अधिकारी वर्ग या सगळ्यांचा समन्वय करून आणणं बँकांचे फार मोठे असणारे प्रॉब्लेम यामध्ये आहेत की बँक त्यांच्याकडून जे पैसे रिलीज करते त्या पहिल्या कॉन्ट्रॅक्टरला जातात आणि मग प्रत्यक्षात काम करणाऱ्याला पैसे मिळत नाहीत असे वेगवेगळे इश्यूज यामध्ये आहेत। परंतु हे सगळे इश्यूज असताना सुद्धा आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे आणि मग त्यामध्ये समन्वय असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून असं ठरवलं गेलं आहे की गणपतीच्या अगोदर सिंगल लेन हा कोणत्याही परिस्थितीमध्ये मोटरेबल झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आणि आम्हाला खात्री आहे की गणपतीच्या अगोदर सिंगल लेन हा 100% होईल आणि दुसरी लेन आहे ती डिसेंबरच्या अगोदर पूर्ण करण्याच्या संदर्भातला निर्णय हा शासनाने घेतला आहे आणि शासन अतिशय वेगळ्या पद्धतीने सर्व प्रयत्न करून हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो। टेक्नॉलॉजी आहे की जी टेक्नॉलॉजीमुळे पाऊस जरी असेल तरीसुद्धा पावसामध्ये हा जो खालचा बेस आहे हा बेस गेली वर्षानुवर्ष हा रिपेअर न झाल्यामुळे हा बेस थोडासा ढासाल्यासारखा आहे आणि याच्यामध्ये कितीही वेगवेगळ्या पद्धतीने लांबर टाकलं खडी टाकली तरी तो पूर्ण निघून जातो आणि म्हणून याला मशीनच्या माध्यमातून हा पूर्ण बेस हा काढण्याचं काम होतं आणि पुन्हा तो जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ अतिशय चांगल्या करण्याचं काम केलं जातं। एका दिवसामध्ये 1/2 किलोमीटर एक मशीन यामध्ये काम करते। दोन मशीन आता आम्ही बरोबर त्या कॉन्ट्रॅक्टरना आणलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला ही साईट दाखवलेली आहे। कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्याकडच्या असणाऱ्या दोन मशीन्सने तो काम करणार आहे परंतु त्यांना असं सांगितलं आहे तुमच्याकडच्या असणाऱ्या दोन मशीन आणि महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जरी आपल्याकडे अनेक अशा मशीन्स अवेलेबल असतील तर तुम्ही आणा आम्ही त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सहकार्य करू आणि त्यांनी सुद्धा तशी आपल्याला खात्री दिली आहे की आम्ही जास्तीत जास्त मशीन अवेलेबल करू। सर कशेडी माहीत आहे की कशेडी बोगद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा तिथल्या कामाला सुद्धा गती मिळालेली आहे आणि पूर्वीच्या ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलं होतं तीच पद्धत बँकेकडून त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांना मटेरियल अवेलेबल होत नाही आणि म्हणून वारंवार बैठका घेऊन त्यामध्ये सुद्धा आदरणीय गडकरी साहेब असतील आम्ही सर्वजण इथले असणारे सर्व लोकप्रतिनिधी आमची सर्वांचे प्रयत्न आहेत तो वेळेत पूर्ण झाला पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे की गणपतीच्या अगोदर त्यामध्ये सुद्धा सिंगल लेन जी आहे ती सिंगल लेन सुरू होईल।